सांगतो घटना घडला तेव्हा आपण जे तक्रार केलेली आहे ती आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष हे चालणार नाही. परत दुसरी निवडणूक 24 ची आपण जिंकू आणि पुन्हा प्रश्न काल एका जाहीर सभेमध्ये बोलत असताना आमच्या पक्षाचे प्रतोद आदरणीय भरत शेठ गोगावले यांच्याकडून बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीच्या गोष्टी निघालेल्या आहेत. त्यांना ते सीमा भागाच्या संदर्भात बोलत होते आणि सीमा भागाला कसा उशीर झाला आणि तो रेफरन्स त्यांनी आमची जी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी दिला. त्याच्यामुळे एक चुकीचं चित्र हे महाराष्ट्राच्या समोर जाण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोणत्याही कोर्टामध्ये ज्यावेळेला मॅटर्स चालू असतात त्यावेळेला त्याच्या संदर्भात आमच्या पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा आमदारांनी कुठलीही स्टेटमेंट द्यायची नाही असं आमच्या पक्षामध्ये ठरलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तशा सूचना दिलेल्या आहेत. असं असतानासुद्धा अनावधानाने त्यांच्याकडून जे निघालेलं आहे असं कुठलंही पक्षाच्या वतीने आम्ही स्टेटमेंट ही आमची कधीही भूमिका नाही आहे किंवा वेळ काढण्याचा कुठलाही हेतू आमचा नाही आहे किंवा केसेसच्या संदर्भात वेळ होतो न्यायालयामध्ये असंही कधी म्हणणं आमच्या पक्षाच्या वतीने नाही आहे. न्यायालयाचं कामकाज हे न्यायालयाच्या नियमानुसार आणि तो त्यांचा सर्वाधिकार आहे त्याच्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने किंवा कोणीही पदाधिकारी किंवा आमदार काहीही याच्यापुढे बोलणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ आणि त्याच्यामुळे हा जो विषय आहे हा आमच्यापुरता संपलेला आहे. आणि सर्वांना अशा सूचना आहेत म्हणजे आपल्याद्वारे सुद्धा मी आमच्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कळवू इच्छितो की अशा तऱ्हेची कुठलीही स्टेटमेंट ही पक्षांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा आमदारांनी काढायची नाही आहेत. नाही, मला वाटतं की ते काय बोलले याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे. पण सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येईल तो सर्वांनाच मान्य करावा लागतो आणि सुप्रीम कोर्ट निकाल देईल तो निकाल राज्याला मान्य राहील, आम्हाला सर्वांना मान्य राहील.